माढा विधानसभा मतदारसंघात अखेर दुरंगी लढत राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष म्हणून माडा विधानसभेसाठी राजेबापू पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला होता तसेच शिवाजी कांबळे यांनीही आपला अपक्ष अर्ज दाखल करीत माडा तालुक्यात चुरशीची लढत निर्माण केली होती परंतु पक्षाच्या आदेशानुसार राजेबापू पाटील यांनी आपला अर्ज शेवटच्या चे दिवशी काढून घेतला तर शिवाजी कांबळे यांनी राजकीय निवृत्ती जाहीर करीत अर्ज माघार घेतला परंतु राष्ट्रवादीचे राजेबापू पाटील आतापर्यंत प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसत आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातून लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरघोस मते मिळवून देणारे पाटील विधानसभेसाठीचा प्रचार करणार का शांतच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच आज करकममध्ये राष्ट्रवादीच्या पक्षाची खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रचारसभा होणार आहे यासाठी पाटील उपस्थित राहणार का याबाबतही मतदारामध्ये चर्चा रंगत आहे